नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आरोग्य विभाग भरती 2022 ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो गट क आणि ड बद्दलच्या तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या आहात त्या निकालाबद्दल तुम्ही वाट पाहून आहात। अंतिम निर्णय काय होतो, फेरपरीक्षा होतात की निकाल लागतो, त्याबद्दलचं महत्त्वाचं अपडेट आपण बघणार आहोत। ही तुमच्यासाठी चांगली आणि आनंदाची बातमी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आजच्या तारखेचं ही महत्त्वाचं अपडेट आहे, आपण नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर बघूया डिटेलमध्ये सविस्तर माहिती। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आरोग्य भरती .in ही जी वेबसाईट आहे, आपण पहिल्यापासून याच वेबसाईटवरती सर्व कामं केलेली आहेत। हॉल तिकीट असेल किंवा एक्झाम फॉर्म भरणं असेल तर बघा, कमिशनरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटची ऑफिशियली वेबसाईट आहे ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या रिक्रुटमेंटची। तर या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी निकाल जो आहे त्यांनी काढून घेतलेला आहे। तर बघा, रिझल्ट ऑफ ग्रुप सी जर आपण या ठिकाणी चेक केला तर हा रिझल्ट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता, इरर येत आहे या ठिकाणी, रिसोर्स नॉट इज नॉट फाउंड। या ठिकाणी जे रिसोर्स होते म्हणजे या ठिकाणी जो पण निकाल होता विद्यार्थी मित्रांनो तो काढून या ठिकाणी घेतलेला आहे, म्हणजे ती विंडो जी होती ती पूर्णपणे त्यांनी बंद केलेली आहे। तुम्ही म्हणाल की वेबसाईट बंद आहे, काय प्रॉब्लेम असेल, तर तसं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। वेबसाईट जर बंद असती तर ही पूर्णच वेबसाईट जी आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी बंद केलेली असती, पूर्णच वेबसाईट जी आहे ती बंद झाली असती। फक्त तेवढाच या ठिकाणी पेज जे आहे रिझल्टचं पेज त्यांनी या ठिकाणी पाठीमागं जे पेज बनवलेलं होतं त्यांनी रिझल्ट विषयी या ठिकाणी बघा, हे सर्व जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ही पेजेस आणि कॅटेगरीज बनवलेले आहेत त्यांनी, परंतु हे मेन रिझल्टचं पेज होतं विद्यार्थी मित्रांनो त्यांनी या ठिकाणून काढून टाकलेलं, रिझल्टचं मेनूच या ठिकाणी काढून टाकलेला आहे ग्रुप सीचा। तर आता विद्यार्थी मित्रांनो हा रिझल्टचा मेनू काढून टाकला आहे तर यामुळे काय होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपण बघा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या 12 संवर्गाच्या अगोदरच फेरपरीक्षा झालेल्या आहेत। 12 संवर्गामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे तुम्हाला 100 क्वेश्चन्स होते, लक्षात घ्या 100 क्वेश्चनपैकी ग्रुप सीमध्ये सर्वांसाठी 60 प्रश्न जे होते सर्वांना कॉमन होते, लक्षात घ्या। तर 40 प्रश्न जे होते विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी काय होते, वेगळे होते। तर त्या 40 प्रश्नांची त्यांनी या ठिकाणी परीक्षा प्रत्येक 12 संवर्गामध्ये घेतलेली आहे 40-40 प्रश्नांची। जसं की विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी प्रोविजनल आन्सर की फेरपरीक्षेची बघितली, समजा पहिल्या स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटरची आपण बघूया डाउनलोड करून, तर मी तुमच्यासमोर ओपन करतो। तर बघा टोटल क्वेश्चन किती, फक्त 40 क्वेश्चनची या ठिकाणी परीक्षा घेतली, कारण की ते सर्वांसाठी काय होते, वेगळे होते, आणि कॉमन प्रश्न जे होते 60 प्रश्न होते ते सर्वांसाठी या ठिकाणी कॉमन होते, म्हणून ते या ठिकाणी जर पेपर फुटलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो काय होऊ शकतं, लक्षात घ्या, तुमच्या अजून लक्षात येत नाही आहे, पेपर जर फुटलेला असेल पोलीस अहवालामध्ये तसं जर झालं, ग्रुप सी बद्दल मी फक्त सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप सी बद्दल सांगतोय, पोलीस अहवालामध्ये जो तसं नमूद करून आरोग्य विभागाकडे अहवाल गेला की ज्याच्यामध्ये ग्रुप सीचे फक्त काही ठिकाणचेच पेपर फुटलेले आहेत, जसं की काही संवर्गाचे फुटलेले आहेत आणि काही ठिकाणीच पेपर व्हायरल झालेला आहे, किंवा विद्यार्थी मित्रांनो ग्रुप सीचा तर पेपर टेलिग्रामवरती गेलेला नव्हता फक्त ग्रुप डीचा गेलेला होता असं अहवालामध्ये आपल्याला समजलेलं आहे, इथून मागच्या न्यूजमध्ये तेच समजलेलं आहे, परंतु ग्रुप सीचा विद्यार्थी मित्रांनो काही ठिकाणचा पेपर जर फुटलेला असेल फक्त आणि काही संवर्गाचा फुटलेला असेल तर अशा पद्धतीने तुमची पुनर्परीक्षा होऊ शकते। जसं आरोग्य विभागाने या ठिकाणी 12 संवर्गाची अगोदरच या ठिकाणी पुनर्परीक्षा अशा पद्धतीने घेतले ज्याच्यामध्ये टोटल क्वेश्चन या ठिकाणी फक्त 40 प्रश्नांची त्यांनी पुनर्परीक्षा घेतली आहे टोटल 80 मार्कापैकी। तर या ठिकाणी बघू शकता 80 मार्काची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो परीक्षा अशा पद्धतीने त्यांनी अगोदर घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने देखील हा एक पर्याय आहे जो की त्यांनी अगोदरच या ठिकाणी वापरलेला आहे, कारण की इथून मागचा जो पण एक्सपिरियन्स आहे आरोग्य विभागाने कुठलीच एक्झाम आतापर्यंत पूर्णपणे कॅन्सल केलेली नाही आणि कुठल्याच डिपार्टमेंटने पूर्ण परीक्षा कॅन्सल करून नव्याने घेतलेलं नाही, त्याच्यामध्ये काय जो प्रॉब्लेम झालेला असेल, कारण की विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलेलं असं अगोदरपासूनच आपल्याला आरोग्य भरतीमध्ये या ठिकाणी भरपूर सारे या ठिकाणी जे पण त्रास झालेला आहे तो सहन करावा लागलेला आहे, वेळोवेळी हॉल तिकीट असतील किंवा या ठिकाणी परीक्षा वारंवार पुढे गेलेल्या असतील, तर त्याच्यामुळे आरोग्य विभाग पुन्हा एकदा नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी त्रास देऊ शकत नाही। ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पेपर फुटलेले आहेत त्या ठिकाणची फेरपरीक्षा होतील आणि तुमचा बाकीचा जिंका निकाल जो आहे तो या ठिकाणी लागू शकतो, कारण की याच्यावरून तर असं वाटतं की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट ते अपडेट करायचं काम करतायत, म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काही ना काहीतरी तुमच्यासाठी चांगली बातमी असणार आहे। या ठिकाणचा जो निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो तो या ठिकाणी बंद केलेला आहे त्यांनी ग्रुप सीचा, एकतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांना अहवाल गेलेला असेल तर काही संवर्गाची ते फेरपरीक्षा घेऊ शकतात, तर काही संवर्गाचा रिझल्ट देखील ते या ठिकाणी डिक्लेअर करू शकतात। आता तर विद्यार्थी मित्रांनो कोविड देखील संपलेला आहे, संपलेला म्हणजे या ठिकाणी कमी झालेला आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे या ठिकाणी जो पण आहे तुमचा रिझल्ट ते लावून टाकतील, किंवा या ठिकाणी ज्या संवर्गाचे पेपर फुटलेले नाहीत त्याचा निकाल लावून बाकी संवर्गाचे तुमचे एक्झाम या ठिकाणी घेऊ शकतात। तर आता विद्यार्थी मित्रांनो किती दिवस वाट पाहिजे हा प्रश्न आहे, परंतु आरोग्य विभाग आपल्याला गव्हर्नमेंटचं काम माहिती आहे की विद्यार्थी मित्रांनो कधीही
ही संत गतीनेच असतं, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो थोडासा उशीर होऊ शकतो, परंतु तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट मी देत राहील आपल्या चॅनलवरती। त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।